नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतन मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण मुख्य परीक्षा म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी चा मुख्य परीक्षेसाठी इकॉनॉमीला कसा अभ्यास केला पाहिजे आणि त्यातले कुठल्या पॉइंटला फोकस करायला पाहिजे। जसं की आपण पाहणार आहोत की पूर्व परीक्षेला आपण इकॉनॉमी हा विषय होता 15 मार्काला, त्याचप्रमाणे आपण नवीन सिलेबस म्हणजे या वर्षी ग्रुप बी आणि ग्रुप साठी सी साठी नवीन तर त्याचं विश्लेषण करूया आपण आणि त्याचबरोबर किती मार्कला फक्त इकॉनॉमी येऊ शकतं आणि नवीन कुठले पॉईंट त्यात एमपीएससीने ऍड केले ते आपण पाहणार आहे। त्याचबरोबर आपण या अकॅडमी मार्फत नवीन बॅच म्हणजे ऑनलाईन स्वरूपात तसंच रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला दोन्ही प्रकारे ही बॅच भेटू शकते आणि ही बॅच चालू झालेली तुम्ही परचेस करू शकता। आपलं विद्यानिकेतन अकॅडमीचं ऍप आहे, त्या ऍपला तुम्ही डाउनलोड करून ही बॅच परचेस करू शकता। कमी फीमध्ये तुम्हाला मुख्य परीक्षा होईपर्यंत ही बॅच उपलब्ध असेल। तर आपण आजचा ह्या लेक्चरमध्ये फक्त इकॉनॉमी संदर्भात विश्लेषण करणार आहोत, म्हणजे इकॉनॉमीचा अभ्यास करताना जे एमपीएससीने जे 9 पॉईंट दिले, सॉरी हे जे 4 पॉईंट दिले, पॉईंट नंबर 9 म्हणजे जर तुम्ही जर सिलेबस पाहिला तर टोटल सिलेबस मधला 9वा पॉईंट इकॉनॉमीचा आहे। आणि जर विचार केला तर या वेळेस सिलेबस राज्यसेवेच्या लेवलचा दिलेला आपल्याला दिसून येतो। यामध्ये जर पहिला पॉईंट पाहिला आपण अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र, यामध्ये त्यांनी 4 पॉईंट कव्हर केले। त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, यामध्ये त्यांनी जवळपास 9 पॉईंट कव्हर केले। 4+9 आपल्याला एवढा अभ्यास केलं करायचं म्हणजे जवळपास 13 पॉईंटचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। आता हे अभ्यासक्रम करताना जर आपण विचार केला तर हा नवीन नाही आपल्यासाठी, म्हणजे पूर्व परीक्षेला आपण बऱ्यापैकी याच्यातला अभ्यास केलेला असतो। आपण तेही पाहणार आहे की कुठला अभ्यासक्रम पूर्व परीक्षेला आपण ऑलरेडी केलाय आणि त्यानंतर आपल्याला मुख्य परीक्षेला कुठे फोकस करणं गरजेचं आहे। आता जर तुम्ही सिलेबस नीट पाहिला तर तुम्हाला 2 पॉईंट रिपीट झालेले दिसतील। एक म्हणजे पब्लिक फायनान्स, म्हणजे त्याला आपण मराठीत सार्वजनिक वित्त असं म्हटलं जातो, तोच पॉईंट खाली त्यांनी दिला आहे 2.5 म्हणजे नीट विचार केला आपण तर पहिल्या पॉईंट मधला 1.3 आणि दुसऱ्या मधला जवळपास 2.5 हे सेम आपल्याला दिसतात, म्हणजे तुम्ही कुठेही एकदा अभ्यास केला तरी तुमचा अभ्यास होतो। त्याचबरोबर दुसरा पॉईंट पहा, 1.4 वर लक्ष ठेवा, 1.4 म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल। आणि त्यानंतर तुम्ही खाली आल्यावर 2.8 म्हणजे तुम्हाला हे 2 पॉईंट सेम आहेत, म्हणजे की तुम्ही 2 पॉईंट कट करू शकतात। म्हणजे आपल्याकडे उरले किती, 11 पॉईंट, तर आपल्याला जवळपास 11 पॉईंटचा अभ्यास करायचा आहे आणि यातला बऱ्याच पार्ट आपण पूर्व परीक्षेला अभ्यास केलाय। आता आपण एक एक विश्लेषण करूया की कुठल्या टॉपिकमध्ये कसं विचारलं जाऊ शकतो। त्याचा अगोदर मी तुम्हाला सांगतो की एवढा सिलेबस दिलाय, जर तुम्ही मागचा मेनचा अभ्यासक्रम पाहिला असेल 22 पर्यंत तर इकॉनॉमी फक्त एसटीआयला होतो मुख्य परीक्षेला, तर पीएसआय एएसओला मुख्य परीक्षेला हा घटक नव्हता, तर हा फक्त राज्यसेवेला होता। आता राज्यसेवेला जवळपास जे पॉईंट आहेत मुख्य परीक्षेला तेच पॉईंट तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी ला मुख्य परीक्षेला दिलेला आपल्याला दिसून येतात। तर यामध्ये कुठल्या कुठल्या पॉईंटला कसा अभ्यास करावा या संदर्भात आपण थोडक्यात पाहूया। तर अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र, आता तुम्हाला नीट लक्षात ठेवायचंय की अर्थव्यवस्था शिकताना त्यांनी 2-1 पॉईंटला फोकस ठेवला, ते म्हणजे अर्थव्यवस्था, त्याचबरोबर नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र। आणि यामध्ये त्यांनी 4 पॉईंट दिले। पहिला पॉईंट दिला आहे त्यांनी समग्र लक्ष्य। आता समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे मुख्य परीक्षेला पहिल्यांदाच ऍड केले आणि हा पॉईंट राज्यसेवा मुख्य परीक्षेला पण आहे। तर समग्र लक्ष्य आणि सूक्ष्म लक्ष्य असे 2 प्रकार अर्थशास्त्राचे पडतात। तर ह्या आपल्याला फक्त दिलाय समग्र लक्ष्य, पण आपल्याला सूक्ष्म लक्ष्यही करणं गरजेचं आहे कारण की त्यावरही प्रश्न येऊ शकतो। आता मग समग्र लक्ष्य कुणाला म्हणायचं, सूक्ष्म लक्ष्य कुणाला म्हणायचं, त्यामध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे। यामध्ये जर तुम्ही विचार केला, जसं की आपण पूर्व परीक्षेला अभ्यास केला, तर समग्र लक्ष्यमध्ये आपण पहिला घटक पाहतो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। तर राष्ट्रीय उत्पन्नाचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे समग्र लक्ष्य आपण समग्र विचार करतो इकॉनॉमी संदर्भातला, त्या घटकांचा विचार करावा लागणार आहे। त्यातला पहिला घटक आपण राष्ट्रीय उत्पन्न। राष्ट्रीय उत्पन्नावर आतापर्यंत जे पीवायक्यू प्रश्न आलेत आणि पूर्व परीक्षेला अभ्यास केलाय तो घटक, आणि त्या व्यतिरिक्त काय येऊ शकतं, समजा आता आपल्याला जर विचार केला राष्ट्रीय उत्पन्नाचा तर जीडीपीवर जास्त प्रश्न आहेत, त्यात जीएनपीए एनएनपीए याच्यावर प्रश्न आलेला आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न समिती ही स्थापना कधी झाली, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, त्याचे जवळपास किती सदस्य होते यावरही प्रश्न आपल्याला दिसून येतात, आणि जीडीपी संकल्पनावर प्रश्न जास्त प्रमाणात आलेला आपल्याला दिसून येतात, तो पाठ आपल्याला करावा लागणार। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जर विचार केला समग्र लक्ष्यमध्ये तर आपल्याला लोकसंख्या या विषयाचा पण यामध्ये अभ्यास करावा लागेल। मोठ्या प्रमाणात विकासाचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला गरिबीचा अभ्यास करावा लागणार आहे, त्याचबरोबर लोकसंख्येचा अभ्यास करावा लागणार आहे। वृद्धी आणि विकास
आता हा दुसऱ्या नंबरचा पॉइंट दिलाय वृद्धी. वृद्धी कुणाला म्हणायची आणि विकास कुणाला म्हणायचा, वृद्धी आणि विकास यामधला फरक काय यावरही राज्यसेवेने प्रश्न विचारलेले दिसून येतात. तर वृद्धीमध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो आणि विकासमध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो. आता विकास, आता विकास म्हणजे नेमकं काय, तर कुणाचा विकास या संदर्भात एमपीसी प्रश्न विचारू शकते. तर यामध्ये तुमचे ज्या करंट रिलेटेड योजना वगैरे असतील त्यावर आपण फोकस ठेवू शकतो. त्याचबरोबर जर यात विचार केला तर गरिबी, त्याचबरोबर आपण विचार करू शकतो बेरोजगारी, याचा विकास यासाठी हे पॉइंट इथं ऍड झालेले असतील. बरेच पॉइंट तुम्हाला पूर्व परीक्षेला ज्याप्रमाणे दिलेले गरिबी दारिद्र्य तसे पॉइंट मुख्य परीक्षेला तुम्हाला दिसत नाही, तर आपल्याला या 1.2 पॉइंट मध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. आपल्याला जे सिलेबस दिले त्याच्या व्यतिरिक्तही आपल्याला काही पॉइंट कव्हर करावा लागणार आहे, त्यामुळे याचा अभ्यास आपल्याला इथं करणं भाग आहे. त्याचबरोबर आपण पाहणार ते म्हणजे सार्वजनिक वित्त. आता सार्वजनिक वित्त हा कंबाईंडला जर तुम्ही पूर्व परीक्षेला विचार केला तर 4 ते 5 मार्काला येतोय, तर तसाच हा मुख्य परीक्षेला पण येऊ शकतो कारण की डबल रिपीट हा दिलेला आहे जवळपास. तर त्यामुळे 4 ते 5 प्रश्न येण्याचे चान्सेस आहे, म्हणजे 10 मार्काला पण हा पॉइंट जाऊ शकतो सार्वजनिक वित्त. आता सार्वजनिक वित्त करताना लक्षात ठेवण्याचं बाब ही आहे की सार्वजनिक वित्त काय असतं, त्याचे प्रकार किती आहेत त्यावर प्रश्न येऊ शकतो आणि त्यातला त्यात येऊ शकतो तो म्हणजे अर्थसंकल्प. आता त्यानंतर आपण अभ्यास करतो तो म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रकार, अर्थसंकल्पाची राज्यघटनेत कुठे तरतूद केली, त्याचबरोबर राज्याचा अर्थसंकल्प कुणाद्वारे मांडला जातो, केंद्राचा कुणाद्वारे मांडला जातो या संदर्भातले प्रश्न आपल्याला आलेले दिसून येतात. त्याचबरोबर अर्थसंकल्पाचे प्रकार यात आपल्याला अभ्यास करायचे. आता लक्षात घ्या तुम्हाला कर प्रणाली हा टॉपिक सेपरेट दिलेला नाही, पण सार्वजनिक वित्त म्हटलं की सार्वजनिक वित्तामध्ये काय होतं तर यामध्ये कर प्रणालीचा सहभाग होऊ शकतो, म्हणजे जो टॅक्स टॉपिक आहे तुम्हाला यामध्ये केलं जाईल. तर टॅक्स टॉपिक करताना आपल्याला हा पॉईंट करावा लागणार आहे की टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष कर काय असेल, अप्रत्यक्ष कर असेल, कराचे या व्यतिरिक्त काही प्रकार आहेत का, त्याचबरोबर आपण व्हॅट प्रणाली काय, त्याचबरोबर जीएसटी काय. मग जीएसटी संदर्भात फॅक्च्युअल क्वेश्चन आलेले आपल्याला दिसून येतात. जर तुम्ही राज्यसेवेचा विचार केला मुख्य परीक्षेचा तर बऱ्यापैकी त्यांनी जीएसटी हा टॉपिक मेन्शन केलाय, इथं केला नाही. पण आपण सार्वजनिक वित्त करताना तर कर हा टॉपिक करावा लागणार आहे, त्यातला त्यात आपल्याला जीएसटीवर फोकस ठेवावा लागणार आहे. मग जीएसटी संदर्भातली घटना दुरुस्ती कुठली आहे, त्या संदर्भात राज्यघटनेमध्ये कुठले कलम ऍड केलेत या संदर्भातला आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण पुढचा विचार करणार आहे 1.4 म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. आता आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये लक्षात घ्यायचंय की आंतरराष्ट्रीय व्यापार करताना प्रश्न आतापर्यंत कुठल्या पॉइंटवर आले की भारत सगळ्यात जास्त आयात कुठल्या देशाकडनं करते, निर्यात कुठल्या देशाकडनं करते, निर्यात कुठल्या देशाला करते. त्याचबरोबर येऊ शकतो की वस्तूंची, कुठल्या वस्तूंची करते, कुठल्या सेवांची करते, आणि त्यातला एक पॉईंट महत्वाचा आहे तो म्हणजे एफडीआय. आता एफडीआय इथं या पॉईंटमध्ये कव्हर करणं गरजेचं आहे की जर तुम्ही 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा विचार केला तर सगळ्यात जास्त प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यापारमध्ये एफडीआयवर आलेले आपल्याला दिसून येतात. तर कुठल्या देशाकडनं सगळ्यात जास्त एफडीआय भारतात येतोय, त्याचबरोबर कुठल्या सर्व्हिसमध्ये येतोय या संदर्भात फॅक्च्युअल प्रकारे प्रश्न आलेले. जर आपली एक्झाम पकडली तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे तर त्यामुळे एफडीआय आणि आयात आणि निर्यात कुठल्या वस्तूंची आणि कुठल्या देशाकडनं केली जाते यावर सगळ्यात जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय भांडवल यावर एक अर्धा प्रश्न येऊ शकतो, त्यालाच तो अटॅच आहे. आता आंतरराष्ट्रीय भांडवल करताना तुम्ही हाच पॉईंट लक्षात ठेवा की हा पॉईंट म्हणजे एफडीआय लक्षात ठेवायचे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर यावर प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत, तर हा पॉईंट तुम्ही करू शकता. आता जो पुढचा पॉईंट पाहिला तुम्ही तर भारतीय अर्थव्यवस्था असा 2 नंबरचा पॉईंट त्यांनी दिलाय, जो की आपण पूर्व परीक्षेला बऱ्याच कव्हर केलेला आहे. तर यातले एक एक पॉईंट पाहू आपण काय येऊ शकतो. भारतीय अर्थव्यवस्था, आता भारतीय अर्थव्यवस्था जेव्हा हा पॉईंट येतो तेव्हा आपण साधारण सगळ्या पुस्तकात काय दिलेलं असतं की भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य काय, आतापर्यंत ते आपण पूर्व परीक्षेला केलेच आहे. आता यामध्ये आपण अजून एक ऍड करू शकतो तो म्हणजे पंचवार्षिक योजना म्हणजे नियोजन. तर काय, तर आपण यामध्ये अभ्यास करणार ते म्हणजे नियोजन. नियोजन म्हणजे काय, तर पंचवार्षिक योजना. आता पंचवार्षिक योजना आपण पूर्व परीक्षेला पण केल्यात, तोच पार्ट आपल्याला मुख्य परीक्षेला करायचे. आता पंचवार्षिक योजना करताना खास करून आपल्याला फोकस ठेवायचे ते म्हणजे शेवटच्या 3-4 योजना, म्हणजे की 11वी आणि 12वी योजना, याच्यावर जास्त फोकस आपल्याला हवा. आता आज भारतीय अर्थव्यवस्थेचे काय काय वैशिष्ट्य, वैशिष्ट्यमध्ये काय करू शकतो आपण, त्या संदर्भातल्या तुम्हाला आव्हाने काय असतील, ते आव्हाने असतील म्हणजे तुम्ही नीट विचार केला भारतीय अर्थव्यवस्थेत काय काय आव्हाने. तर पहिलं आव्हान आहे गरिबी,
आता गरिबी जर हा पॉइंट जर विचार केला तर पूर्व परीक्षेला आपल्याला सेपरेट दिलाय, पण मुख्य परीक्षेला तसं गरिबी टॉपिक दिलंच नाही. तर आपल्याला जे भारतीय अर्थव्यवस्थेचे आव्हाने आहेत त्यामध्ये हा पॉइंट कव्हर करायचा. आता गरिबी, त्याचबरोबर कुठला पॉइंट येऊ शकतो, बेरोजगारी, त्याचबरोबर आपण तिसरा पॉइंट लोकसंख्या. मोठ्या प्रमाणात भारतामध्ये लोकसंख्या वाढते आणि हे काय तर लोकसंख्या आव्हाने आपल्यासाठी. त्यानंतर काय येऊ शकतं ते म्हणजे नागरीकरण, लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते, त्याचबरोबर काय शहरीकरण, नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढते. तर याचा अभ्यास आपल्याला इथं या पॉईंट मध्ये करणं भाग आहे. त्याचबरोबर जर नीट विचार केला गरिबीवर तर गरिबी संदर्भात हा स्पेशल चॅप्टर आहे. तर पूर्व परीक्षेला जर विचार केला तर 1-2 मार्क आले, तर तसंच मुख्य परीक्षेला आपण याच्यावर फोकस असण्याची शक्यता आहे. आता गरिबी करताना आपण गरिबीचे प्रकार 2 करतो, तो म्हणजे सापेक्ष दारिद्र्य कुणाला म्हणायचं, निरपेक्ष दारिद्र्य कुणाला म्हणायचं, यावर प्रश्न येऊ शकतो आणि आलेले दिसतात. त्याचबरोबर याच्यातला सगळ्यात महत्वाचा पॉईंट तो म्हणजे आतापर्यंत गरिबी मोजताना किंवा दारिद्र्य मोजताना कुठल्या कुठल्या समित्या नेमल्या गेल्या आहेत. आता नियोजन आयोगाने आतापर्यंत कुठल्या समित्या नेमल्या आहेत त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता जर विचार केला तर यामध्ये 2 समित्या खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे तेंडुलकर समिती जी की 2005 आलेली होती आणि दुसरी म्हणजे रंगराजन समिती 2012 आली होती. की या दोन्ही समित्यांवर प्रश्न आलेले आपल्याला दिसतात आणि मुख्य परीक्षेला देखील यावर प्रश्न येतील. त्याचबरोबर यांची आकडेवारी करणं गरजेचं आहे की यांनी देशात किती दारिद्र्य सांगितलं, त्याचबरोबर महाराष्ट्रात किती दारिद्र्य सांगितलं, कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण दारिद्र्याचे यांचा या समितीनुसार आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्याचबरोबर कॅलरी मूल्य, आता कॅलरी मूल्य म्हणजे काय, कॅलरी मूल्य किती सांगितलं कुठल्या समितीने आणि त्याला किती खर्च सांगितला याचा देखील आपल्याला अभ्यास या टॉपिकमध्ये करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बेरोजगारी, आता बेरोजगारी म्हणायचं तरी कुणाला, मग रोजगार म्हणायचं तरी कुणाला, या संदर्भातला कन्सेप्ट आहे ते आपल्याला क्लिअर करावं लागणार आहे. कारण की मागच्या वर्षी जर तुम्ही विचार केला तर श्रम शक्ती या टॉपिकवर प्रश्न आलेला आपल्याला दिसून होतं, तोच पॉईंट इथं आहे की श्रम शक्ती पॉईंट बेरोजगारी किंवा रोजगार या टॉपिकमध्ये कव्हर केला जातो. तर बेरोजगार नेमकं म्हणायचं कुणाला किंवा रोजगार नेमकं म्हणायचं कुणाला, बेरोजगारीची व्याख्या पुस्तकात केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपण जे आपल्याला रोजगार निर्माण करायचे असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या पॉलिसी आहेत, तर गव्हर्नमेंटच्या योजना कुठल्या आहेत, तर आपण यामध्ये खास करून एक प्रश्न वारंवार येतोय तो म्हणजे मनरेगा. तर मनरेगा योजनेचा कायदा, तुम्हाला कामाचा अधिकार भेटलाय, तो कायदा कधीचा आहे, 2005 आहे, याच्यावर वारंवार प्रश्न आलेले दिसतात. त्याचबरोबर मनरेगा योजना संदर्भात डिटेल आलेले असतात, किती दिवस रोजगाराचा हक्क तुम्हाला प्राप्त होतो, त्याचबरोबर तुम्हाला किती रुपये मजुरी भेटते, मजुरी कोण देतं, या संदर्भातले प्रश्न आपल्याला या टॉपिकमध्ये करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लोकसंख्या, आता हा लोकसंख्या टॉपिक आपण पूर्व परीक्षेला पूर्णपणे केलेला असतो, पण मुख्य परीक्षेला जर तुम्ही नीट विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेतील आव्हाने या टॉपिकमध्ये हा पॉईंट येऊ शकतो. परत 1-2 मार्कला लोकसंख्या हा पॉईंट येऊ शकतो. लोकसंख्या करताना तुम्हाला डिटेल त्या संदर्भात करायचे, संक्रमणाचे सिद्धांतापासून तर तुम्हाला घनता काय असेल, साक्षरता किती आहे भारताची, तशीच तुलना महाराष्ट्राच्या संदर्भात तुम्हाला करायचे, तर यामध्ये तुम्ही करणार. त्याचबरोबर नागरीकरण, आता नागरीकरण मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असल्यामुळे नागरीकरण होणं साहजिक आहे आणि तेच भारतासाठी आव्हान आहे आणि त्या आव्हानासाठी भारत कसं प्रयत्नशील काम करते या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट दिलाय तो म्हणजे आर्थिक सुधारणा. आता लक्षात घ्या, त्यांनी पॉईंट देताना काय म्हटले, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आव्हाने आणि आर्थिक सुधारणा एकच ओळीत दिलाय. आता लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला अभ्यास करताना 2 पॉईंट मध्ये करावा लागणार आहे. तो म्हणजे हा पॉईंट 1991 अगोदर म्हणजे 90 पर्यंत, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून तर 90 पर्यंत, आणि पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे 1991. आपण 1991 ला काय झालं तर आर्थिक सुधारणा झाल्यात, याला आपण काय म्हणतो, LPG धोरण असं म्हणतो. तर LPG धोरणावर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. फॅक्च्युअल स्वरूपात जर विचार केला तर LPGच्या फुल फॉर्म पासून प्रश्न आलेले दिसतात. LPG जेव्हा धोरण लागू झालं ती डेट देखील विचारलेला आपल्याला दिसून येतात, 24 जुलै. त्याचबरोबर त्यावेळेस पंतप्रधान कोण होते, त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते, या देखील प्रश्न आपल्याला येतात. मग ह्या LPG धोरणाचा फायदा काय झाला भारताला, या संदर्भातला तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर पुढचा पॉईंट पाहिला तर भारतीय शेती, आता तुम्हाला पूर्व परीक्षेला पण तो पॉईंट दिला होता, त्याचबरोबर मुख्य परीक्षेलाही तुम्हाला भारतीय शेती हा पॉईंट दिलाय. पण ग्रामीण विकास, त्याचबरोबर कुठला पॉईंट ऍड केलाय तर ग्रामीण विकास हा पॉईंट ऍड केलाय. मग भारतीय शेतीमध्ये अभ्यास काय करायचा, तर भारतीय शेतीमध्ये अभ्यास करताना मग शेतीचे प्रकार, जसं की कंत्राटी शेती असेल, कंपनी शेती असेल, आधुनिक शेती असेल, असे प्रकार पडतात, त्या प्रकारांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर आपल्याला ग्रामीण विकास संदर्भातल्या ज्या पॉलिसी आहेत गव्हर्नमेंटच्या त्यावर अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर आपल्याला इथं एक पॉईंट कव्हर करावा लागेल, ते म्हणजे कृषी मूल्य आयोग.
आता कृषी मूल्य आयोग करताना लक्षात घ्या की कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी झाली, कुठल्या समितीनुसार झाली आणि कृषी मूल्य आयोग काय काम करतं या संदर्भातले प्रश्न पूर्व परीक्षेला आले तसंच तुम्हाला मुख्य परीक्षेला पण येतील. आता कृषी मूल्य आयोगासंदर्भात मग ते कृषी मूल्य आयोग काम काढते तर लक्षात घ्या यावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आपल्याला दिसून येतात. आणि तुम्हाला पूर्व परीक्षेला जो पाठ आहे आणि मुख्य परीक्षेला नवीन आलाय म्हणजे काय, पूर्व परीक्षेला जो न आता नाहीये आणि मुख्य परीक्षेला ऍड केलाय तो आहे म्हणजे सहकार. आता जर तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विचार केला तर राज्यसेवा मुख्य परीक्षेला हा सिलेबस आहे सहकारचा, पण कंबाईनला आतापर्यंत तर नव्हता, आता आलाय नवीन. तर यामध्ये काय पॉईंट येऊ शकतात, तर यामध्ये जेव्हा तुम्ही विचार केला तर यामधून सहकारचं तत्व यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो. सरकारचं तत्व काय, त्याचबरोबर सहकार संदर्भातले कायदे कुठले, आता त्यामध्ये ब्रिटिशकालीन कायदे आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचे कायदे यामध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागणार. जर पहिला कायदा पाहिला तर 1904 पहिला कायदा आहे आणि त्यानंतर 1912 कायदा आहे. त्याचबरोबर आपल्याला सहकारचं तत्व काय यावर प्रश्न येईल आणि त्याचबरोबर आपल्याला पाहावं लागणार ते म्हणजे सहकार संदर्भातले कारखाने असतील, उद्योग असतील, पहिले कुणी चालू केले, कधी चालू झाले, कुठे चालू झाले या संदर्भातले प्रश्न आपल्याला इथं आलेले दिसून येतात आणि ह्या नवीन सिलेबसमध्ये तो पॉईंट ऍड केलाय म्हणून ते प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर आपण मौद्रिक व वित्तीय क्षेत्र पाहणार आहोत. आता हा पॉईंट पण नवीन आहे, जे की पहिले नव्हतं पूर्व परीक्षेला नाही तेच. आता लक्षात घ्या जसं की फिस्कल पॉलिसी असते तसंच मॉनिटरी पॉलिसी असते. म्हणजे काय, फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरण आणि मौद्रिक पॉलिसी म्हणजे की आपण कोणाला म्हणतो की आरबीआय जी असते मौद्रिक पॉलिसी, त्यांना मॉनिटरी पॉलिसी असंही म्हटलं जातं. आणि वित्तीय क्षेत्र, आता वित्तीय क्षेत्रामध्ये मौद्रिकचा काय संबंध आहे या संदर्भात तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्याचबरोबर परत तो प्रश्न आला की सार्वजनिक वित्त नवीन टॉपिक नाहीये, तर आपण पूर्व परीक्षेला पण पाहिला, त्याचबरोबर तो आपण इथं पाहिला 1.4 मध्ये पण पाहिला आणि आता नवीन 2.5 मध्ये पण सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था यांचा अभ्यास करावा लागणार आहे. जे मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे काय, तर तुम्हाला अर्थशास्त्रामधला सगळ्यात मेजर पॉईंट आहे विथ पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक वित्त, यामध्ये खास करून आपल्याला अर्थसंकल्पाचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि अजून एक ऍड करावा असं वाटतं मला, ते म्हणजे काय, सार्वजनिक वित्तामध्येच तुम्हाला दर वर्षाचा नाही तर ह्या वर्षीचा म्हणजे 2022-23 अर्थसंकल्प चांगला करावा लागणार आहे. त्याचबरोबर आर्थिक पाहणी भारताची तशीच महाराष्ट्राची आर्थिक पाहणी करणं गरजेचं आहे ह्या पॉईंटमध्ये, तर तुम्हाला एक्स्ट्रा 1-2 मार्क मिळू शकतात. त्याचबरोबर उद्योग आणि सेवा क्षेत्र हा पॉईंट परत तुम्हाला जसं की पूर्व परीक्षेला आहे तसाच मुख्य परीक्षेला उद्योग आणि सेवा क्षेत्र हा पॉईंट आहे. आता कृषी इथं आलेला दिसते तसंच दुसरे पॉईंट आहे, दुसरं क्षेत्र म्हणजे उद्योग आणि तिसरं म्हणजे काय तर सेवा क्षेत्र. उद्योग क्षेत्रामध्ये सारखं एक पॉईंट वारंवार येतात की औद्योगिक धोरण. आता पहिलं औद्योगिक धोरण कुठलं आहे, भारत स्वातंत्र्य होण्याचं अगोदर होते का, आता आहेत का, त्या संदर्भात प्रश्न येऊ शकतात. आतापर्यंत किती औद्योगिक धोरण झाले, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उद्योगासंदर्भात प्रश्न येऊ शकतात. त्याचबरोबर सर्व्हिस सेक्टर याच्यावर प्रश्न येऊ शकतात. अजून एक प्रश्न यावर वारंवार येतो तो म्हणजे की काय, भारत स्वातंत्र्य झालं आणि आत्ताचा कालावधी यामध्ये सेवा सेक्टर वाढतंय का कमी होते, उद्योग क्षेत्राचा GDP मध्ये वाटा किती, शेती क्षेत्राचा वाटा किती, सर्व्हिस सेक्टरचा वाटा किती, या संदर्भातले प्रश्न आपल्याला येतील आणि आलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा पॉईंट 2.7 म्हणजे पायाभूत सुविधा. हा राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेला दिसतो. जसं की आपल्याला पूर्व परीक्षेला नसला तरी मुख्य परीक्षेला ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सिलेबसमध्ये टाकलाय पायाभूत सुविधा विकास. आता पायाभूत सुविधा म्हणजे काय, तुम्ही जे पाहतात रस्त्यापासून सगळे बंदरे वगैरे याच्यावर प्रश्न येतात. आता टेलिफोन पासून इथं सगळे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. मग पहिला कारखाना कधी चालू झाला, त्यानंतर रस्त्यांची लांबी पासून फॅक्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो. ओके, तर यावर पायाभूत सुविधांमध्ये आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार, जो की मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे परत रिपीट झाला, आंतरराष्ट्रीय व्यापार ज्यामध्ये आपल्याला आयात निर्यातीचा अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये एक पॉईंट येतो म्हणजे FDI. FDIचा पण आपल्याला यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे की आपण भारत जर येते कुठल्या देशाकडून सगळ्यात जास्त आयात करते, कुठल्या वस्तूची करते, त्याचबरोबर निर्यात करते तर मग कुठल्या वस्तूची निर्यात करते, कुठल्या देशांना करते आणि त्याचं मूल्य किती यावर प्रश्न आपल्याला आलेले दिसतात आणि येऊ शकतात. त्याचबरोबर भांडवल सेम पॉईंट आहे. आणि त्यानंतर दिलाय लास्ट पॉईंट आहे तुम्हाला की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. नवीन पॉईंट असला तरी आपल्याला पूर्व परीक्षेला नाहीये तर मुख्य परीक्षेला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था करायची आहे. तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था करताना सगळ्यात सोपा पॉईंट आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प. तुम्हाला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ह्या पॉईंट मध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प करावाच लागणार आहे. आता अर्थसंकल्प तसंच आर्थिक पाणी
हे दोन पॉइंट जर तुम्ही नीट केले तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था होऊन जाते. तसंच महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य काय ते हे देखील तुम्हाला अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणीमध्ये समजून जाते. तर हा पॉइंट आपल्याला सिलेबसचा एवढा पॉइंट आपल्याला दिलेले दिसून येतात. जर तुम्ही नीट विचार केला तर या नवीन सिलेबसनुसार इकॉनॉमीला जर मोठा सिलेबस असला तरी 15 प्रश्न तर 20 प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. अजूनपर्यंत एमपीएससीचा पेपर झालेला नसल्यामुळे आपण गृहित पकडतोय की 15 ते 20 क्वेश्चन येतील, म्हणजे त्याचे डबल मार्क्स. 15 प्रश्न आले तर 20 मार्क्स, 15 प्रश्न आले तर 30 मार्कांसाठी हा टॉपिक येऊ शकतो आणि 20 प्रश्न आले तर 40 मार्कांसाठी हा येऊ शकतो. या संदर्भात एवढे पॉईंट आपण कव्हर केलेत आणि एवढे पॉईंट एमपीएससीने दिलेत. तर या संदर्भातला तुम्हाला डिटेल अभ्यास करण्यासाठी आपण नवीन बॅच चालू केली. यातले तुम्हाला सगळे पॉईंट या बॅचमध्ये कव्हर केले जातील. हा आपला स्टाफ आहे विद्यानिकेतन अकॅडमीचा. तर या ॲपवर जाऊन तुम्ही विद्यानिकेतन नाव टाका प्ले स्टोअरवर जाऊन आणि विद्यानिकेतन ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला हा कोर्स परचेस करता येईल. तुम्हाला लाईव्ह स्वरूपात तसंच रेकॉर्डेड स्वरूपात दोन्ही स्वरूपात अवेलेबल आहे आणि तुम्ही स्वस्तात म्हणजे मुख्य परीक्षा होईपर्यंत ही बॅच करू शकतात आणि मार्क घेऊन यावर्षी पोस्ट काढू शकतात. तर आपण आज थांबूया. धन्यवाद.